आज काल ज्या सातारामध्ये शाहू स्टेडियमला महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये कालचा जो विजेता आहे आपला पृथ्वीराज पाटील त्याची बाईट बघितल्यानंतर एक मनाला म्हणजे मानधन स्वरूपात त्यांना काही बक्षीस देण्यात आलेलं नाही, त्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली. या अगोदरच स्पर्धा झाल्यानंतर पृथ्वीराज पाटील यांनी जलमंदिरला जाऊन तिथं महाराजांच्या समवेत भेट झाली आणि आज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे पिता श्री श्रीमंत छत्रपती दादा महाराज उर्फ प्रतापशिव महाराज यांच्या उपस्थितीमध्ये 1963 साली महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा झाल्या होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या उपस्थितीमधले ती सुरुवात होतानाची काही छायाचित्र आपल्या पोहे नाक्यावर लावण्यात आलेले आहे. म्हणजे जवळजवळ 60 वर्ष झाली, 60-62 वर्ष झाली आणि दादा महाराजांनी पहिल्यापासूनच सर्व जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील क्रीडारसिक आणि पैलवान मंडळींना कायमस्वरूपी प्रोत्साहन देत आलेले होते आणि ती परंपरा अखंडित ठेवण्यासाठी आम्ही श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांना विनंती केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व नामांकित पैलवान कैलासवासी मारुती वडार असतील, कैलासवासी आपले विभूते पैलवान असतील सातारावरचे, आमचे पैलवान तानाजीराव शेडगे, प्रताप जाधव, धनाजी पाटील, संजय पाटील असतील, या मंडळींच्या माध्यमातून श्रीमंत छत्रपती प्रतापशिव उर्फ दादा महाराज तालीम संघाची स्थापना या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून करण्यात आलेली आणि कालचा जो विजेता ठरलेला पृथ्वीराज पाटील एकदम कमी वयामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची कामगिरी सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटतील अशा पद्धतीची त्यानं काल करून दाखवलेली आहे. मी आज तालीम संघाचा उपाध्यक्ष म्हणून आणि श्रीमंत छत्रपती प्रतापशिव महाराज उर्फ दादा महाराज तालीम संघाच्या वतीनं श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जलमंदिरला आम्ही बुलेट सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांना प्रेझेंट करणार आहोत.